देवान दादल्याची मोर काढून बायलेक रोजली. देवान आग्वा जाल्या रुखाचे फळ एवेन केले आणि आदामापूय दिले. अशे करून तांचे दोळे उक्ते जाले, पातक भितर सरले आणि अशे पातका वरवी मरण आयले. देवान मोजेसाच्या फुडारीपणा खाल पांय भिजय नासतना तांबड्या दोर्यांतल्यान इस्रायल पोरजेक इजिप्त देशांतली सलामती सुटका फावो केली. तशेंच सिनाय दोंगरार दा मानामेंत दिवन पोरजेक बऱ्या मार्गार सोडून फरमायले. देवान गाब्रियल दूता वरवी मारियेक बरी खबर दिली आणि पवित्र आत्म्याचे कृपेन ती गर्भीण झाली. देवान मारियेक आपल्या पुताची आवय जावन विचून काढली, कारण ती लांबिकायेचे जिवी जियेत आली. मारियेक आणि जुझेक लग्नाचे उतर झाले, पूण ती एकटाय जिवच्या आदी पवित्र आत्म्याचे कृपेन ती गर्भेस आसली म्हण कोमून येता. तेन्ना जुझे तिका गुप्ती सोडून दिवंक येवचिता, कित्याक तो एक धर्मोत मनीस आसलो आणि ताका तिचे नाव इबाड करूंक नाका आसले. तेन्ना देवदूत ताका स्वप्नान दिसती पडटा आणि मारियेक ताची पोती म्हण घेवंक फाटी सरो नाका म्हण सांगता. तेन्ना तो सगळ्या आडकळींक फुडो करता आणि मारियेक आपलो सगळो सांगात दिता. जेजू जल्मता तेन्ना ताका नमस्कार करून कांय विद्वान उदेदीक जावन एका नखेत्राच्या उजवाडान जेजू सोरशी बेड्या शहरान पावतात आणि ताका नमस्कार करून भांगार धूप आणि गोंड रोस भेटयतात. सोडवणार ताणे मुनीस फुला जाय ते बरे केले आणि सोडवण दिवन आपले कोश मरण सोसले आणि आमकां पातकांतली सोडयली. एस जावन आसले ताचे कार्य. मार्ता आणि मारिया दोघांय भयणी जेजूक
आपणांक एक स्वनिमान करतात. मारिया स्वयंबाचे उतर आयकून ताच्या पांयांक बडे बसून रावता. तोर मारता घराच्या प्रातावळींनी भारी हारपीट जाता. आनी जेजू तिका म्हणटा, मारता मारता कितले म्हण धास्ती तुका. मारियेन बरो तो विचून वो बरो तो वांटो विचून काडला आनी कोणूच तिचे लागचो तो कण घेवचो ना म्हूण तिका सांगता. मागदलाची मारिया. मारिया एक वोर पातकी, पूण जेन्ना ती जेजूचो मूळ घेवन भोंवता तेन्ना ती आपले पातक रडटा आनी जेजूची पाटलादारीन जाता. तिणे जेजूचो दोयाळ मोग अनभवलो आनी शिकी जेजूच्या मरणा उपरांत सातोळ्याच्या पयल्या दिसा ती भोव सकाळी जेजूचे समाधीशी वेता आनी तो मेल दोस जेजून सांगला तशे दुसऱ्या जेजूची गोवाय जाता. जेजू